नमस्कार कर बर असं 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 बर अच्छा हा नमस्कार सगळ्यांना. बघा आता हे आमच्या शेजारच्या छोट्या छोट्या सावित्री. अरे छी 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 हा 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 हे आमचे नाही ना बेटा नाही बघितलं सध्या आमचं हेच करणं चालू आहे. नंतर बघतो ना थांब ना. हा आता बघा तुम्हाला काय दिसते काय दिसते बर तुम्हाला तुला काय दिसते आणखी काय दिसते काय दिसते सांग ना तिथं तुला बघून बघून काय दिसते तुला सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी पहा छोट्या छोट्या सावित्री आणि त्यांना मदत करणाऱ्या ह्या सर्व महिला भगिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी पहा आता ही छोटी सावित्री बापा किती जीव लावून पहा कसं लिहिते. हा बघा सांगायचंच नाही. हा वा वा हा कर तुझं तुली बेटा लिहिली चला काय पण लिहा बर. अरे वा बघा 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 छोटी सावित्री या ठिकाणी लिहिली. हा ओके आणि इकडे या ठिकाणी हे जे तुम्हाला पाठीमागे जे दिसते ती आहे पुस्तकांची गुढी. तुमचं नाव सांगा बरं. हा इकडे बघा एकेका जवळ घेतो मी आता फक्त एकेक दिसणार तुम्ही. हा तुझं नाव सांग. हा पप्पाचं नाव खुशी ईश्वर मगर. हा आता इकडे जाऊ आपण. हा तुझं नाव सांग. प्रत्यक्षा संजय राऊत. ओके तुझं नाव सांग बर. तुझं नाव सांग बर. तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय सांग सांग सांगते सांगते कोणतं नाव काय नाव आहे बरं तुझं. चिव आहे की चिमणी आहे चिमणी बाई. आरो आहे का तू पटकन म्हण बरं. आरोही कोण आहे. बर चला आणखी आता एक विद्यार्थीने आपल्या सोबत इथं पाठीमागे आहे. तू उभं टाकून सांग बेटा. तू उभं टाकून छान दिसतेस. तुझ्या पूर्ण उंची पर्यंत घेतो. हा चल सांग आता तुझं पूर्ण नाव सांग. हा प्रगती प्रत्यक्षा खुशी अरे आमची चिऊ म्हणजेच आम्ही तिला तिचं नाव आरो आहे पण तिला सगळेजण आम्ही चिऊ म्हणतो. आणि दिसते सकाळी पण सांगितलं होतं तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकाची गुढी तयार करा. तुमच्यापैकी कोण बोलणार आहे बरं. सर मी गुढी तयार केली. एक मिनिट हा मला आवाज थोडस कमी येतोय. हा आता बोल बेटा. शरयू का. हो सर. शरयू यस. हा चला मुंबईहून आपल्या सोबत आता एक विद्यार्थिनी आपल्या सोबत बोलणार. हा शरयो बोल. दाखू. हा काय केलं बेटा. सर गोडी. ओके दाखव. हे बघा तिकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी बघा गुढ्या तयार केलेल्या आहेत. आता हे झाली आपली. त्याच्यानंतर मुंबईहून विद्यार्थिनी आहे आपल्या सोबत जोडलेली. येस हा खूप सुंदर खूप खूप छान मॅडम. तू बोलशील शरयू. तुझं नाव ते सांगत आहे. पुष्कळ पाहुणे मंडळी बसलेले आहे. तुझं नाव सांग. तू कुठून आहेस ते सांग. यू कैलास अमोगे. शरयू अमोगे कुठून बरं. सर मुंबई वरून.
मुंबई वरन ठीक आहे ओके. त्याच्यानंतर आता आणखी मी सांगू हो चल हा तुझं नाव सांगशील अनुष्का कृष्णा करते. तुझा मोबाईल आडवा धर ना पप्पा ते सगळे दिसतात. हा यस हा दाखव दाखव. अरे वा तू पण कुंकू वगैरे लावलेले छान पैकी. अरे वा तू पण सावित्री. अरे हा क्या बात आहे सुंदर. वा 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 छान छान केलीस गुडी शाबाश व्हेरी गुड अभिनंदन. अरे खाली लिहिलीस पण वा वा. लिहिलंस का रांगोळी काढली बरं. हो सर. लिहिलं का काय म्हणाले सर. लिहिलं की लिहिलं सर. लिहिलीस वा वा सुंदर खूप छान अक्षर काढलीस बेटा व्हेरी गुड. व्हिडिओ पण आहे माझा हा मी पाहतो नंतर व्हिडिओ बेटा. चल आता आणखी आणखी कोण आहे बरं सर. शिवराज ओके शिवराज कडे येतोय मी. हा शिवराज बोल. शिवराज आणि स्वरा. हा स्वरा बोल बेटा. हे बघ चिव बघ स्वरा तुझं नाव सांग. एक मिनिट हा एक मिनिट. हा तुझं नाव सांगशील. स्वरा राजू मोरे. स्वरा राजू मोरे. आणि तुझ्या सोबत कोण आहे. मम्मी. आणखी कोण आहे. दादा आहे. दादाचं नाव काय ग. दादाला नाव सांगायला सांगशील. शिवराज बोल तुझं पूर्ण नाव सांग. शिवराज. शिवराज राजू मोरे. कुठून आहेस तू. नांदेड. नांदेड ओके. आणि तुझ्या सोबत आई पण बसलेली आहे. ओके सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला त्याच्यानंतर आणखी कोण आहे बरं आपल्या सोबत आता जोडलेलं. शरयू झाली. त्याच्यानंतर कोण आहे. वृंदावणी. चला वृंदावणी तुला बोलायचं म्हटलीस ना. हॅलो वृंदावणी तुझा माईक चालू कर. हा बोल. चल तू भाषण करशील सुरुवातीला. ओके हा तुझा माईक व्यवस्थित चालू करशील एकदा. अरे वा छान ठेवलं गडी बरं ठेवलं. वृंदावणीचा आवाज येत नाही. वृंदावणीचा व्हिडिओ पाठव बेटा वाटल्यास. चला दुसरं कोण आहे. शिवराज तू बोलणार आहेस का. जे बोलणार आहे ते सांगा मला. आमची मेडिकल वरच आहेत. हॅलो राजू भाऊ. हॅलो. हा नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. त्यांना कविता सादर करणार आहे सर. एक थोडस मोबाईल थोडस बाजूला घेतो. एक मिनिट आवाज दबले चालला बटन. हा बोला. त्यांना कविता सादर करणार आहे शिवराज. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. जातो शिवराज अगोदर. हा चल शिवराज तयार. हो सर. तुझा भेट स्टार्ट. नमस्कार मित्रांनो. आज सावित्रीबाई फुले निमित्त मी एक छोटीशी कविता म्हणणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐका. तिच्यामुळे शिकली दिन दुबळ्याची मुले. तिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. होता स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ. होता स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ. महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. त्याच्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले. त्याच्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांच्या बरोबरीने मुलांना मिळून दिले स्थान.
महिलांना मिळून दिले स्थान, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळून दिले स्थान, वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान, वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. धन्यवाद. वा खूप छान खूप छान. आपण सगळेजण टाळ्या वाजून त्याचं स्वागत करूयात. चला हा आणखी कुणाला बोलायचं आहे? कुणी बोलणार आहे का? आपले ग्रुप मध्ये आहे का कुणी आणखी सांगणार? वृंदावणीचे रही नाही तिच्याकडे तर लागतो. हा तू बोलणार का बेटा? बंद कर आपला पाठी मग. तू सुद्धा करू शकतो. नाही नाही अरे बापरे तिकडे फोटो झाले. हा ज्याला बोलायचं हँड रेज करायला एकदा. शरयो ओके. शरयो शरयो तुझा व्हिडिओ चालू कर बेटा. अरे वा साक्षी खूप छान ड्रेसिंग मध्ये आहे. वा साक्षीला पण संधी देतो. चल शरयो तुझं सादरीकरण कर बेटा. सर सानवी करणार आहे. ओके दोघे पैकी कोणी असाल ते. ओके वेलकम स्टार्ट. नमस्कार माझे नाव सानवी कैलास मोघे आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव कन्होजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. धन्यवाद. शाबाश व्हेरी गुड सानवी अभिनंदन. चालेल चला आता मला वाटत साक्षी साक्षी बोलणार आहे का? साक्षी नाही सर. बर तुझ्या ड्रेसिंग तुझी ड्रेसिंग दाखवशील एकदा सगळ्यांना. हा हे बघा हे एकदम साधी अशी खूप हा खूप खूप सुंदर खूप छान एकदम साधी खूप छान खूप छान. इथं तुमच्यासोबत एक पालक तुमच्यासोबत बोलतील आता. एक ना या मुलीची आई आहे. बोल तू दीपा बोल काय म्हणायचं म्हण तुला. काहीतरी मांडी घालून बस चांगलं. आणि सावित्रीबाई फुले बद्दल तुला काही सांगायचं किंवा शिक्षणाबद्दल तुला काही सांगायचं तर तू जरूर सांग. दीदी मधले मधल्या विद्यार्थ्यांनी बोलू शकता आता त्यांच्यासोबत. आवाज येतो तुमच्या परत. आता इथं पुष्कळ जण येईल. आता इथं साक्षी आहे, शरद आहे, सानवी आहे, बऱ्याच विद्यार्थिनी आहे. आता समजा तुला सावित्रीबाई बद्दल किंवा शिक्षणाबद्दल काही बोलायचं असेल तर दोन शब्द बोल. बाई आपल्याला पहिल्या सुरू शिक्षण कोणा दिलं का? देतात सांगतात. हा कोणी पण आणलं कोणी सावित्रीबाई शरयो किंवा सानवी कोणी पण उत्तर द्यायचं. आता तुमच्याशी संवाद साधला जातोय. शिक्षण कोणी दिलं आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला मुलींना? सावित्रीबाई. सावित्रीबाई फुलेला कोणी दिलं? फुलेना. हा सावित्रीबाईना कोण दिलं मग? हा कोण शिकवलं? सावित्रीबाईना शिकवले. सावित्रीबाईला कोण शिकवलं? माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? या फोटो मध्ये दिसतात का तुम्हाला दोघ पण? चला आणखी आता पुढे काय विचारते बघूयात म्हणे आपण. हा बोल सावित्रीबाई फुलेला फुले साहेबांनी शिक्षण शिकवलं.
त्यामुळे ते त्याचं घर सुधारलं नंतर दुसऱ्यांचे घर सुधारले. आणि समजा त्यावेळेस जर स्त्रीला शिक्षण नसता तर लेडीजला कुठेही परवानगी नव्हती. कसं होतं अवस्था अगोदर ते आपण ऐकून समजा परेशान होऊ शकतो, म्हणजे ऐकूच शकत नाही आपण ते, तेव्हा ते सहन करणं तर फार लांबची गोष्ट राहिली. त्या जेव्हा घराबाहेर पडत होत्या तर त्यांना नाही ते प्रश्न विचारले जात होते, त्यांना दगड मारले जात होते, शेण फेकून मारत जात होत्या, तरी त्यांचा देह सोडलाच नाही. शिक्षण काय पुढे निघाल्या त्या अनुष्का अनुष्का मोबाईल बंद ठेव तुझा. हा म्हणजे त्यावेळेची जी परिस्थिती होती अतिशय बिकट परिस्थिती. स्त्रीने शिक्षण घेतलं तर घर बिघडलं, किंवा स्त्रीचं शिक्षण हे म्हणजे असं होतं की समजा स्त्रीने जर शिक्षण घेतलं तर ती लवकर विधवा होणार किंवा तिचं कुटुंब त्या ठिकाणी खूप संकटात येणार, अशा वेगवेगळ्या अडचणी होत्या, प्रथा होत्या, सतीची चाल होते. नवरा मेला तर त्या ठिकाणी त्या बाईने त्या पतीच्या शरणावर जाऊन उडी मारायची, म्हणजे तिला जिवंत जाळायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी बंद केल्या आणि त्यांचं वाक्य ठरलेलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की याचं सगळ्या मागचं कारण काय आहे, याच्या सगळ्या मागचं कारण होतं शिक्षण न घेणं. म्हणून विद्या ह्याची धन श्रेष्ठ साऱ्या धनाऊन, तिचा साठा जयापाशी, ज्ञानी मानती तो जन, असं म्हटलं जातं. म्हणून विद्या म्हणजे सगळ्यात मोठं धन आहे, शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. हा यस गणेश बोल, गणेशचा हँडरेज आहे. सर मी भाषण म्हणू? बिलकुल संधी आहे. हा सर म्हणू परिचय द्या. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव गणेश कालिदास ठाकूर, मी राहणार अहमदपूर. मी आज तुमच्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी. गणेश एक काम कर, हँडरेज हँडरेज खाली कर, तुझ्या चेहऱ्यावर ते हात दिसतोय सगळ्यांना. हा हा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुमच्या समोर महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे. भारताची पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सर दोन मिनिट जन्म 3 जानेवारी 1831 मध्य सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. त्यांचे आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 18-12 वर्षी 9व्या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. ओके छान गणेश. हा याच्यानंतर शरयूचा आणखी हँडरेज आहे. हॅलो सर, कसं बेटा? मला बोलायचे भाषण. हा बोल. नमस्कार, माझे नाव शरयू कला समोरे. आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या 18-9व्या वर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांना शिकवणे महापाप समजले जायचे, पण जिद्दी सावित्रीबाईंनी या सुमानता शिक्षण घेतले. धन्यवाद. वा खूप छान शरयू, व्हेरी गुड. हा तर तुम्ही समोर आहात बरं, बघाय बघ या पाया छोट्या सावित्री या ठिकाणी आपला पाटीवर, कारण त्यावेळेस काही पुस्तक म्हणजे वह्या वगैरे नव्हत्या, त्यावेळेसही पाटी आणि कलम होते. आणि आजही या पाटी आणि लेखन घेऊन या ठिकाणी छोट्या सावित्री इथं बसलेल्या आहेत. आता आणखी कुणाला जर बोलायचं असेल तर आपण घेऊयात. आणखी कुणी बोलणार आहे का आपल्यापैकी?
शरयू झाली, त्याच्यानंतर गणेश झाला, आणखी कोणी असेल तर आपण संधी देऊ. मला वाटतं कोण कॅथमवर सर, नाही वंगावर सर. वंगावर सर नमस्कार. सर एक मिनिट बेटा थांब. वंगावर सर आवाज येतोय माझा? हॅलो विद्यार्थी मित्र, आवाज येतो माझा तुम्हाला? हा एक एक मिनिट हा, सरांचा माईक चालू आहे का मला बघू द्या एक मिनिट. आहे ना? बर ठीक आहे. सर्वांना पुढच्या एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन आपण हा छोटासा कार्यक्रम आपण संपवणार आहोत. संपवण्यापूर्वी तुम्हाला, हा यस अनुष्का बोल. सर मी तुम्हाला भाषण सांगणार आहे. हा मग सांग ना पटकन, आता लागलीच सांग ना. सावित्रीबाई ज्योतिराव फुले या भारतातील शिक्षिका होत्या. त्यांनी यांचा भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. नमस्कार. वा वा वा, बरोबर आहे. मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून ज्यांना आपण सगळे पूर्ण देश ओळखतो, त्या म्हणजेच सावित्रीबाई ज्योतिबाव फुले. ओके खूप छान. मी थोडस बॅक कॅमेरा घेऊन तुम्हाला थोडस आणखी थोडस काही गोष्टी तुम्हाला थोडस जवळून दाखवतो. एक मिनिट हा. या ठिकाणी घरी जी पुस्तकं आहेत, तुम्हाला पण सांगितलं तुमच्याकडे जे काही पुस्तकं असतील, गोष्टीचे असतील, वाचनाचे असतील, ते आणि हे तुषारला दिलेले ग्रंथ आणि पंडित सर म्हणून आहेत आमचे मित्र, त्यांनी हा महात्मा फुले ग्रंथ तुषारसाठी प्रेझेंट केलेला आहे अखंड म्हणून. तर या ठिकाणी सरांचेही खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी ही जोडी मी मुद्दाम फक्त सावित्रीबाई फुले यांची जयंती फक्त सावित्रीबाईंना एकट्यांना नाही घेतलं, कारण सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांना एकट्यानं घेऊन आपलं काम कोणतं होऊ शकत नाही. कारण महात्मा फुलेंना सावित्रीची साथ आणि सावित्रींना महात्मा फुलेची साथ होती, म्हणून शिक्षणाची गंगा आणि शिक्षणाची मशाल ही तेवत राहिली. म्हणून या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून हे मी या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मशाल या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यातून आपण शिक्षणाचं महत्व, शिक्षणाची गरज आणि शिक्षण ज्याला फक्त म्हटलं जातं, बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, घेणारं गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, ते सत्य आहे. आपल्याला कळालं तरच आपण अधिकच ज्ञान गोळा करू शकतो आणि ते गोळा करण्यासाठी शिक्षण हे आपल्याला गरजेचं आहे. अशा या क्रांती ज्योती सावित्री आणि या दोघांनाही खूप खूप कोटी कोटी नमन. आणि या ठिकाणी आवाज झाला काय सर? हो हो वा 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 वा. सगळेजण ज्यांनी ज्यांनी तयारी केलेली आहे ना, ही अशी गणेश तुझा हँडरेज खाली घेवर थोडस, फोटोवर येतोय तो हँडरेज खाली तुझं झालंय ना भाषण. हा गणेशला बोलाय बघ एक मिनिट. शिवराज किती छान केलंय, खूपच छान केलं, किती सुंदर मांडणी केलेली आहे. व्हेरी गुड. जेव्हा आपण आपल्या पुस्तकांना आपलं दैवत मानतो, त्याच वेळे आपल्याला नक्कीच त्याची किंमत कळते. आणि जेव्हा आपण पुस्तकं फेकून देतो, कुठेही फेकतो, तेव्हा ते पुस्तक सुद्धा आपल्याला असंच कुठेही फेकत असतात. आपल्याला पुस्तकं का फेकतात किंवा आपण का बाहेर कुठेतरी जातो, त्या मागचं कारण म्हणजे आपण पुस्तकांचा केलेला अपमान. म्हणून तर ग्रंथ हेच गुरु मानलं जातं. आणि गुरुला जर आपण त्या ठिकाणी जर तसं फेकलो, तर ते सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये कुठं फेकतील सांगता येत नसतं. म्हणून ग्रंथांना, ते पुस्तक हा कागद हा नुसता कागद नाही, तर ते आपल्या आयुष्याला वळण देणारा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. तर आपण सर्वजण छानपैकी त्याची काळजी घेऊ.
आणि ग्रंथांना गुरु मानून आपलं काम पूर्ण करू. यस दिनेश बोल बेटा. माझे नाव दिनेश ठाकूर, मी राहणार अहमदपूर. मी आज आमच्या शाळेबद्दल सांगणार आहे. केलेले सावित्रीबाई फुले यांचे जयंती. सर, माझ्या शाळेत बालिका दिन साजरा केला, त्यात मुली जो सावित्रीबाई फुले आले आणि वह्या वाटल्या. अजून ते गुलाबाचे फुल. अजून आमच्या मॅमने आम्हाला थोडीशी सावित्रीबाई माहिती सांगितली. वा वा छान, व्हेरी गुड. आम्ही आमच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती पण साजरी केलीच केले. आम्ही तुम्हाला तर पाठवतो, तर ऑनलाईन मध्ये बहुतेक काही जण होतात, तर आम्ही त्या ठिकाणी आनंद नगरी सुद्धा घेतले आणि आनंद नगरी जयंती असे दोन तीन कार्यक्रम आणि नंतर तिथून आल्याच्या नंतर 4 वाजता आल्यावर या ठिकाणी ही गुढी उभारणे, पूजन करणे आणि येथील गल्लीतील विद्यार्थिनींना तयारी करून त्यांच्या आई वडिलांना बोलून त्यांची ही कृती करून घेणे हे काम या ठिकाणी आज केलेलं आहे. जसं मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं, बऱ्याच जणांनी केलं, फक्त आता आमच्या कारवाडीच्या नाही केलं, कदाचित केलं नसेल, त्यांच्याकडे रेंज नसेल आता, तर ती गोष्ट वेगळी. पण ते फक्त आनंद नगरीमध्ये चांगला सहभाग घेतला गावकऱ्यांनी, खूप छान आनंद नगरीमध्ये अतिशय एक उत्कृष्ट असा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल सर्व गावकरी बंधू भगिनींचे मी पुनश्चित आभार मानतो आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. शरीर तुला काही बोलायचं का बेटा? हँडरेज आहे कि अगोदरचाच आहे? हो सर. बोल सर. आनंद नगरी मध्ये मी नव्हते ऑनलाइन मध्ये, पण नंतर युट्यूबला बघितलेलं, सौंदर्य देवांशी सगळे दिसले. आम्ही मुद्दाम सगळ्यांचा परिचय सुद्धा करून दिला ऑनलाइन मध्ये, 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ, नंतर तुम्हाला मी लिंक पाठवेल ती. ओके ओके, ठीक ठीक आहे ठीक आहे. पण बघितलं, पण खाण्याचा आस्वाद घेतला की नाही? बरं, कशाची चौकशी झाली होती? काय नाही, आम्ही तर खूप आस्वाद घेतला. बुवा इमॅजिन कर आता. आहा, कुणाची, अरे याची कुणाची तरी चटणी तिखट झाली असेल. आहा हा, पाणीपुरी किती आहा स्पायसी. आहा, किती मस्त लागत असेल. एक आनंद घे प्रत्येक वस्तूचा, त्यातील प्रत्येक पदार्थाचा. चालेल, ठीक आहे, थांबूयात आपण. बाय सगळ्यांना, गुड नाईट. बाय सर. बाय बाय सर. बाय सर. बाय.